सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा, एक नाडी दोष असेल तर मुलं होत नाही, एक नाडी दोष असेल तर लग्न करू नये असं अजिबात नाही आहे. एक नाडी दोष असेल तर तुम्ही लग्न करू शकता. सगळ्यांना माझी कळकळीचं विनंती आहे, चांगलं जुळलेलं व्यवस्थित असलेलं दोन्हीही फॅमिली चांगली असताना पण बुद्धिमान हुशार इंजिनियर डॉक्टर इंडस्ट्रियालिस्ट असता तुम्ही, तरीसुद्धा ब्राह्मण म्हटलं एक नाडी दोष लग्न करू नका, ताबडतोब तुम्ही लग्न तोडता असं करू नका. या जगात सगळ्यात महत्त्वाचं डिसिजन लग्नासाठी येतं ते ब्राह्मणाचं डिसिजन आहे आणि त्याकडे खूप इग्नोर केलं जातं. नंतर ज्या लोकांना त्रास होतो ना आणि ती लोकं रडत रडत माझ्यासमोर बसतात ना, मी 27 वर्ष बघितलेलं आहे आणि त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत, म्हणून मी कळकळीनं सगळ्यांना सांगतो एक नाडी दोष काही होत नाही, ब्लड ग्रुप वेगळा पाहिजे. 0 गुण जुळले तरीसुद्धा लग्न व्यवस्थित चालतं, संतती चांगली होते. अब्रॉडलँड सेटल असलेले 0 गुण जुळलेले माझे बरेच क्लायंट आहेत, ज्यांना मी जुळवून दिलेलं आहे. त्यामुळे गुणमेलन फक्त बघायचं नाही. पत्रिका बघितल्यानंतर ऑन द स्पॉट कळलं की वैवाहिक जीवन दोघांचं फर्स्ट क्लास आहे, लग्न करू शकता, बिंदास करा असं मी सांगत असतो. माझं गुणमेलन सगळ्यात महत्त्वाचं काय, एक नाडी दोष आहे आणि ब्लड ग्रुप एक आहे तर डॉक्टरांचा कॉल घ्यायला पाहिजे, डॉक्टरांना विचारायला पाहिजे. फक्त एक नाडी दोष आहे, ब्लड ग्रुप एक आहे, बिंदास लग्न करू शकता, त्याचा लग्नाशी संततीशी काडी मात्र संबंध नाही.